यानंतर आपण पुण्यामध्ये जातोय, कारण पुण्यात महागाई विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचं आंदोलन सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेसनं वाढत्या महागाई विरोधात पुण्यामध्ये आंदोलन छेडलंय. अधिक माहिती मंदार गोंजारी देतील. मंदार, नर्दा सुप्रिया सुळे देखील या आंदोलनामध्ये थोड्या वेळात उपस्थित राहणार आहेत. पुण्यातील कोथरूडमधील भुसारी कॉलनीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडून हे आंदोलन जे आहे ते करण्यात येत आहे. गॅसची दरवाढ असेल, GST जो खाद्यान्नांवरती लागू करण्यात आला आहे त्याचा मुद्दा असेल, तर या सगळ्या मुद्द्यांवरती हे आंदोलन राष्ट्रवादी काँग्रेसकडून करण्यात येत आहे. तुम्ही सामान्य व्यक्तींशी बोलता तेव्हा तुम्हाला काय प्रतिक्रिया येते, ही जी दरवाढ झालेली आहे त्यामुळे? सगळ्याच महिलांचा हाच प्रश्न आहे की पाच वर्षापूर्वी आम्ही जे 2 आणि 3 हजारात राशन घेत होतो, आज आम्ही 10,000 नेलं तरी पूर्ण घराचं राशन आम्हाला मिळू शकत नाही. ही मोदी सरकारने आम्हाला दिलेली एक मोठी आहेर आहे की आम्हाला दुःख आहे की ज्यांना आम्ही 50% महिलांनी आम्ही ज्यांना मतदान दिलंय आणि त्यांनी आम्हाला आज रस्त्यावर आणून ठेवलेलं आहे. ही अशी वाईट परिस्थिती या मोदी सरकारने केलेली आहे. सुप्रिया सुळे आलेल्या आहेत या ठिकाणी आंदोलनामध्ये सहभागी होण्यासाठी पोहोचलेले आहेत. ताई, आपण ताई तुम्ही संसदेमध्ये देखील यावरती अनेकदा प्रश्न उपस्थित करता, सामान्यांशी जेव्हा बोलता या GST बद्दल, या गॅस दरवाढी बद्दल, तेव्हा काय प्रतिक्रिया तुम्हाला ऐकायला मिळते? साधारणपणे आज काल योगायोग झाला की शनिवारी संध्याकाळी ऑफिसमधून चालत घरी चालले होते, एका माणसाने मला रस्त्यात थांबवलं आणि तो माणूस मला उद्या येणार, भेटायला येणार आहे. त्याच्यामुळे कथा कुठली काल्पनिक नाही. तो मला निपेनसी रोडला भेटला होता आणि तो ग्रस्त ऑपेरा हाऊसला सांगतो. त्यांनी मला विचारलं की तुम्ही सुप्रिया सुळे ना? म्हणलं हो. ते म्हणले अहो काहीतरी करा. म्हणलं अहो कशाचं करू? ते म्हणले अहो महागाईचं आणि कशाचं बोलते, तुम्ही लोकप्रतिनिधीमधून निवडून पाठवले आम्ही सगळ्यांना महाराष्ट्रातून, आमच्या महागाईचा प्रश्न सोडा. अनेक वेळा असं वाटतं की आमचा आवाज दाबला जातो आहे, लोकं मनमोकळेपणे बोलू शकत नाही. ह्या दोन गोष्टीचं काहीतरी करा आणि आमची अपेक्षा आहे की तुम्ही सगळ्यांनी मिळून हे करा. त्यांनी मला काही काँग्रेससाठी मार्गदर्शन केलं, राष्ट्रवादीसाठी केलं आणि त्यांची एवढीच अपेक्षा. आणि त्यांनी मला सांगितलं गॅस असेल किंवा अन्नधान्य असेल किंवा फ्रूट्स असतील, भाज्या असतील, ते म्हणले या सगळ्यासाठी माझ्या घरात ज्येष्ठ नागरिक आई वडील आहेत, त्यांचं डाएट पाळावं लागतं, कुणाला डायबिटीज आहे, त्याची औषधं महाग आली आहेत. त्याच्यामुळे तो इतकं पोटतुडकीने माझी त्या माणसाची काही ओळख नाही, पण रस्त्यात चालत असताना त्याला एक लोकप्रतिनिधी दिसली, त्यांनी थांबवलं आणि त्याची एवढीच अपेक्षा आहे की आम्ही सगळ्यांनी मिळून महागाईचा प्रश्न सोडवावा, हाच त्याची अपेक्षा होती. GST वरती देखील, GST जो आता खाद्यान्नावरती लागू करण्यात आलेला आहे, त्याच्यामुळे दुधापासून सगळ्याच गोष्टी ज्या आहेत त्या बऱ्यापैकी महागलेल्या आहेत. ही सातत्याने पार्लमेंटमध्येही माननीय ह्या देशाच्या फायनान्स मिनिस्टर त्यांना एवढीच विनंती करत होतो की GST कलेक्शन्स एकीकडे तुम्ही म्हणतात रेकॉर्ड आहेत, जर रेकॉर्ड GST कलेक्शन्स असतील तर मग आता रेकॉर्ड आता हे सगळं वाढवण्याची गरजच नाही आहे. मग का वाढवताय तुम्ही? आज सर्वसामान्य जनताच्या समोर एकच खूप मोठं आव्हान आहे, ते म्हणजे महागाईचं आहे. आणि अतिशय असंवेदनशील केंद्र सरकार याचा कुठलाही ऐकूनच घेत नाही आहे आणि काही मार्ग काढायला राज्यांशी चर्चाही करत नाही आहे. तुम्ही जेव्हा या GST काउन्सिलमध्ये आपलेही काही प्रतिनिधी असतील तर काय त्यांना त्यामध्ये ऐकायला मिळतं? नाही, GST काउन्सिलमध्ये देशातले सगळेच फायनान्स मिनिस्टर्स असतात आणि महाराष्ट्राने त्यावेळीच महाविकास आघाडी सरकार होतं, त्यावेळीच त्यांनी ह्याला विरोध केला होता. तर सुप्रिया सुळे या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे हे सगळे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत. पुण्यातील भुसारी कॉलनीमध्ये सकाळी हे आंदोलन होतं आहे आणि आपण या ठिकाणी फलक पाहू शकतो. पेट्रोल, डिझेल, गॅसची जी दरवाढ आहे, त्याचबरोबर GST जो खाद्यान्नांवरती लागू करण्यात आला आहे त्यामुळं जो सामान्य माणसांना त्रास होतो आहे, त्यांना जो फरक पडतो आहे, त्यांचं जे बजेट कोलमडलेलं आहे, त्यासाठी हे आंदोलन करण्यात आलं आहे. ताई, काय फरक पडतो तुम्हाला या सगळ्या दरवाढी? सामान्य लोकांना याच्यामध्ये GST लावल्यामुळे खाद्यपदार्थसुद्धा खाण्यासाठी प्रॉब्लेम होतोय. लहान मुलांना काही खाऊ द्यायचं म्हटलं तर त्याच्यावर GST लावलाय. तर अशा स्वरूपामध्ये हे आंदोलन सुरू आहे. 11 वाजेपर्यंत राष्ट्रवादीकडून हे या ठिकाणी आंदोलन करण्यात येणार आहे. ज्ञानदा मंदार, धन्यवाद सगळ्या सविस्तर प्रतिक्रियांबद्दल आणि माहितीबद्दल. ABP माझा, उघडा डोळे, बघा नीट.